यांनी गुरुजींच्यावरती प्रेस घेऊन आरोप केले आणि त्याच्यानंतर एक महिला जाऊन तिथे त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुरुजींच्या विरोधात तक्रार दाखल करते आणि ती गुरुजींचं नाव घेते की गुरुजींना मी या प्रत्यक्ष ठिकाणी पाहिलेलं आहे. जर गुरुजी त्या ठिकाणी 2-3 वर्ष झालं त्या ठिकाणी गेलेलेच नाही. आदरणीय जयंतरावजी पाटील यांच्या मातोश्रीचं निधन झालं त्या मातीच्या कार्यक्रमाला आम्ही दिवसभर तिथे उपस्थित आहे. गुरुजी आहे असं असताना गुरुजींनी सांगली 3 दिवस सोडली नसताना सांगलीत असताना सुद्धा त्यांच्यावरती ते उपस्थित होते असा अशी तक्रार करून तो गुन्हा दाखल केलेला आहे. ह्याचाच अर्थ तो कट रचा गेलेला आहे. ती फिर्यादसुद्धा खोटी आहे. त्या फिर्यादीचीसुद्धा चौकशी व्हावी आणि ही फिर्याद तिला कोणी द्यावी लागली, तिला बोलवता धनी कोण आहे या सगळ्यांचा तपास व्हावा आणि लवकरात लवकर सत्य महाराष्ट्रापुढे या शासनाने देशापुढे आणावं जेणेकरून पुढची तणावाची परिस्थिती निवळेल, सत्य काय ते बाहेर येईल. जर शासनाने योग्य ती कारवाई केली नाही, निर्दोष असणाऱ्या गुरुजींचा गुन्हा मागं घेतला नाही तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला घेऊन पुन्हा एकदा एका मोठ्या आंदोलनामध्ये उतरेल आणि ते कुणालाच परवडणार नसेल. एवढाच मी इशारा देतो.